आज आपण चमचमीत असं मटार पनीर बनवणार आहोत. बऱ्याच वेळा काय होतं, आपण पनीरची भाजी बनवतो मात्र पनीर चिवट बनतं. तर पनीर चिवट बनू नये यासाठी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला खास टिप्स दिलेली आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला मसाला बनवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल टाकून त्यामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि 2 मीडियम साईजमधले बारीक कट करून घेतलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत. कांदा जास्त बारीक केला नाही तरी चालेल, कारण आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत. साधारणतः 1 मिनिट आपण कांदा तेलामध्ये परतवून घेतला आहे. आता त्यामध्ये 1 मीडियम साईजमधला बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि तो देखील 1 मिनिट आपण मिक्स करून घ्यायचा आहे. आता त्यावरती झाकण ठेवून साधारणतः 3 ते 4 मिनिट आपण कांदा व टोमॅटो वाफवून घ्यायचं आहे. इथे मी 3 ते 4 मिनिटानंतर झाकण काढून घेतलं आहे. बघा, कांदा व टोमॅटो मस्त वाफवला गेलं आहे, त्यामधलं पाणी देखील पूर्णपणे सुकलं गेलं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण थंड केल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये आपण हे सर्व साहित्य घेऊन पाणी न टाकता आपण त्याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची. इथे मी मिक्सरला सर्व साहित्य फिरून घेतलं आहे. बघा, मसाला आपला तयार झाला आहे, एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतली आहे. आता इथे मी बघा 1 वाटी पनीर घेतलं आहे. हे पनीर मी घरी बनवलेलं आहे, तुम्ही विकतचं पनीर देखील घेऊ शकता. विकतचे पनीर आणण्यापेक्षा घरच्या घरी दुधापासून पनीर कसं बनवायचं याचा व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. इथे मी बघा एकदम सॉफ्ट आणि मऊसूद असं पनीर घेतलं आहे, मलईदार पनीर घेतलं आहे आणि त्याचे चौकोनी आकारामध्ये तुकडे करून घेतले आहेत. आता कांदा व टोमॅटो जो आपण भाजून घेतला होता त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी वेलची, 2 ते 3 काळी मिरी आणि 2 ते 3 लवंग टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये 1 चमचा ठेचून घेतलेलं आलं व लसूण टाकून घ्यायचं आहे. तुम्ही आलं लसूणची पेस्ट देखील वापरू शकता, परंतु लसूण व आलं ठेचून घेतल्यामुळे भाजीची चव खूप छान लागते. आणि 1/2 चमचा जिरे टाकून घ्यायचे. काही सेकंद आपण मसाला परतवून घेतला आहे. आता त्यामध्ये आपण बनवून घेतलेली जी कांदा व टोमॅटोची पेस्ट होती ती आपण यामध्ये टाकून घ्यायची आणि ती देखील तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायची. ही पेस्ट परतवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कारण ऑलरेडी आपण कांदा व टोमॅटो 2 ते 3 मिनिट आपण वाफवून घेतला आहे आणि मग त्याची पेस्ट बनवून घेतली, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. बघा, पेस्ट व्यवस्थित परतवून घेतली की त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. इथे मी 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, इथे गरम मसाल्याऐवजी तुम्ही पनीर मसाला देखील वापरू शकता तुमच्या आवडीनुसार, आणि 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून हा सर्व मसाला आपण काही सेकंद व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. मसाले टाकल्यानंतर काही सेकंद आपण मसाला व्यवस्थित परतवून घेतला आहे. बघा, मसाल्यानं मस्त तेल सुटलं आहे. आता यामध्ये आपण 1/2 वाटी हिरवे ओले वाटाणे टाकून घ्यायचे आहेत, म्हणजेच मटार. तुमच्याकडे जर हिरवे ओले वाटाणे नसतील, मटार नसेल, तर तुम्ही फ्रोझन मटार देखील वापरू शकता. इथे मी मटार 1 ते 2 मिनिट मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतवून घेतलं आहे. बघा, मटारला मस्त मसाल्यांचं कोटिंग आलं आहे. आता यामध्ये आपण 1 ते 2 चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि साधारणतः 2 ते 3 मिनिट एक वाफ काढून घ्यायचे, कारण इथे मी कच्चा मटार वापरलेला आहे. फ्रोझन मटार असेल तर तुम्ही पनीरसोबतच टाकू शकता, परंतु मी इथे कच्चे मटार घेतल्यामुळे ते थोडेसे वाफळण्याची गरज आहे, त्यामुळे थोडंसं पाणी ओतून झाकण ठेवून 2 मिनिट वाफ काढून घ्यायचे. 2 मिनिटानंतर झाकण काढून बघूयात. बघा, मटार मस्त वाफवलं गेलं आहे आणि बघा मसाल्यानं मस्त तेल देखील सुटलं गेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण कट करून घेतलेले पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच आपण 1 चमचा कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे. कसुरी मेथी ती मी चुरून घेतलेली आहे. कसुरी मेथी वापरल्यामुळे हे मटार पनीर चवीला एकदम टेस्टी लागतं, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण जेव्हा पनीरची भाजी बनवतो तेव्हा पनीर खाताना चिवट लागतं, एकदम सॉफ्ट पनीर होत नाही, तर अशावेळी तुम्ही काय करायचं आहे, पनीर तळून घेण्याऐवजी तुम्ही हे कच्चंच पनीर या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जास्त ओव्हर कुक करायचं नाही. पनीरची भाजी जर जास्त वेळ शिजवून घेतली तर पनीर चिवट बनण्याची शक्यता असते, त्यामुळे पाणी ओतल्यानंतर पनीर जास्त वेळ शिजवून घ्यायचं नाही. या मसाल्यांमध्ये 1/2 मिनिट पनीर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्या गरजेनुसार त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आणि पाणी ओतताना नेहमी कोमटच पाणी घ्यायचं आहे, ज्यामुळे भाजीला मस्त तर्री येते. आणि भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा आपण 3 ते 4 मिनिट एक वाफ काढून घ्यायचे. 3 ते 4 मिनिटानंतर झाकण काढून बघूयात. बघा, भाजीला मस्त तर्री आली आहे. आता एकदा मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये मोठे 2 चमचे घट्ट दुधावरची साई टाकून घ्यायचे. इथे तुम्ही फ्रेश क्रीम देखील वापरू शकता. घट्ट दुधावरची साई टाकल्यानंतर जास्त वेळ भाजी वाफवून घ्यायची नाही. एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरती भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर गार्निश करून घ्यायची.
बघा एकदम ढाबा स्टाईल पनीर मटार तयार झालं आहे. एकदम मस्त चमचमीत अशी भाजी तयार झाली आहे आणि पनीर देखील आपल्याला बघा एकदम मऊ आणि सॉफ्ट असं राहिलेलं आहे, अजिबात चिवट झालेलं नाही. या पद्धतीने तुम्ही मटार पनीरची भाजी एकदा नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.